नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या चॅनल वरती। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं भारतातील जे बहुउद्देशीय प्रकल्प होते तर त्या सर्व बहुउद्देशीय प्रकल्पाच्या संदर्भात व्यवस्थित आणि विधिवत आपण चर्चा केलेली होती। आय होप की आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुमचा चुकणार नाही। सर्व तथ्य अद्ययावत माहिती जी आहे तर त्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये दिलेली होती। तर सर्व बहुउद्देशीय प्रकल्प बघितल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आणखीन असे खूप सारे प्रकल्प शिल्लक राहतात जे कमी महत्त्वाचे आहेत, मात्र त्यांच्यावरती सुद्धा काय प्रश्न विचारला जातो। डीपमध्ये जो क्वेश्चन येणार होता बहुउद्देशीय प्रकल्पाच्या संदर्भात, तर अशी डीप माहिती सर्व महत्त्वपूर्ण प्रकल्पाची आपण घेतलेली होती। इतर जे राहिलेले प्रकल्प असतील त्यांच्या संदर्भात काही तथ्य असतील किंवा असे काही तथ्य आहेत भारतीय धरणांच्या संदर्भात जे मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले नव्हते, तर असे सर्व तथ्य आणि राहिलेले सर्व या ठिकाणी राज्य त्या राज्यामध्ये असलेले प्रकल्प आणि कुठल्या नदीवरती आहेत तर याच्या संदर्भात आज व्यवस्थित आपण काय चर्चा करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण भारतीय जे बहुउद्देशीय प्रकल्प आहेत तर त्यांना पूर्णविराम देणार आहोत, म्हणजे संपवणार आहोत या ठिकाणी। तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे स्पेसिफिक राज्य, त्या राज्यामध्ये वाहणारी कोणती नदी आहे आणि त्या नदीवरती बांधण्यात आलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प कोणते आहेत आणि त्याच्या संदर्भात एखादं जर वैशिष्ट्य असेल तर ते सुद्धा आपण बघणार आहोत। वैशिष्ट्य जे होते तर ते कालच्या पिरियडमध्येच आपण संपवलेले होते, तर आज या ठिकाणी काही राहिलेले तथ्यसुद्धा आपण कम्प्लीट करू। तत्पूर्वी या ठिकाणी एक सांगणं होतं, खूप सारे विद्यार्थी आहेत जे की या ठिकाणी काही लाभान्वित आहेत या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून। संपूर्ण भारतीय भूगोलाचा अभ्यास त्यांचा जवळपास कम्प्लीट होत आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। आणखीन जवळपास 20 व्हिडिओ तयार होतील आणि भारतीय भूगोल संपेल। तर एक या ठिकाणी काय तुमच्याकडून तुम्हाला सांगणं होतं की अपेक्षा करणं असं म्हणू शकत नाही आपण, तर तुम्ही जे व्हिडिओ बघताय तर बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल, तर चॅनलचं जे पेज आहे तर पेजला किंवा चॅनलचं नाव असेल किंवा व्हिडिओची लिंक असेल, तर तुमच्यासारखे जे इतर विद्यार्थी आहेत, बघा मूळ उद्देश होता असे विद्यार्थी जे या ठिकाणी काय फीस भरू शकत नाहीत किंवा क्लासेसपर्यंत पोहोचू शकत नाहीत की अशा परिस्थितीमधून बिलॉंग करणारे, तर त्या विद्यार्थीपर्यंत हे पोहोचणं हे आपलं फर्स्ट प्रायोरिटी होती। हे काम जेव्हा मी सुरुवात केलेलं होतं तर तुम्हाला उपयोग होतो आहे, तर तुमची ही एक शुद्ध भावना असायला पाहिजे की तुमच्यासारख्याच इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं काय कर्तव्य असेल। तर निश्चितपणे मला आशा आहे की सर्व बघणाऱ्या विद्यार्थ्यांना मी काय म्हणतो हे समजलेलं असेल। तर कुठल्याही स्वरूपात असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत चॅनलची लिंक जी आहे ती शेअर करा। चला तर मग आजच्या व्हिडिओ सिरीजला या ठिकाणी काय सुरुवात करू। तर आज आपण काय बघणार आहोत भारतातील जे महत्त्वपूर्ण काय इतर या ठिकाणी काय संपूर्ण माहिती आपण लिहून ठेवलेली आहे, इतर सर्व महत्त्वपूर्ण राहिलेले प्रकल्प जे होते तर त्या प्रकल्पांच्या संदर्भात। आता तुम्ही म्हणताय सर या ठिकाणी काय सर्वच्या सर्व प्रकल्प तर लिहून ठेवलेले आहेत, नदी लिहून ठेवलेली आहे, राज्य लिहून ठेवलेलं आहे, तर याच्या व्यतिरिक्त आणखीन काय सांगणार, आता आम्ही स्नॅपशॉट घेऊन काय सगळी माहिती उतरून घेऊ। तर बघा आता या प्रकल्पांच्या संदर्भात काय चर्चा करत असताना सांगत असताना काही महत्त्वपूर्ण तथ्य आहेत, काही महत्त्वपूर्ण माहिती असते जी या ठिकाणी काही लिखित स्वरूपात तुम्हाला प्राप्त होणार नाही, त्यासाठी मी एक्सप्लेन करणं आवश्यक असतं, तर व्हिडिओवरती शेवटपर्यंत काय बनून राहायचं आहे। तर एक एक राज्य त्या राज्यामधील जे प्रकल्प आहेत ते बघू, यांच्यावरती काय खूप वेळा जोड्या लावा असेल किंवा एखादा उचित पर्याय निवडा असेल अशा प्रकारचे प्रश्नांचं स्वरूप तुम्ही समजू शकता की धरणांवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, कोणता धरण कोणत्या नदीवरती आहे किंवा कोणता धरण कोणता प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये। तर अशा पद्धतीने आता नोट्स बनवत असताना जे काही मी सांगणार आहे या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात, तर त्याच स्वरूपात तुम्हाला काही लिहून घ्यायचं आहे, तरच गोष्टी तुम्हाला काय आत्मसात होतील, तुम्हाला समजतील। ओके, बरेच असे विद्यार्थी आहेत जे सुरुवातीपासून आहेत तर त्यांना तर माहिती असेल की कोणत्या पद्धतीने नोट्स बनवायचे आहेत। तर हेडिंग टाकायचे सगळ्यांनी, राज्य टाकायचं आहे, राज्यामध्ये आपण काय प्रकल्प बघणार आहोत आणि प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे, म्हणजे कॉलम असतील, फर्स्ट कॉलम असेल प्रकल्पांचा, त्याच्यासमोर दुसरा कॉलम असेल कशाचा, नदीचा। तर अशा पद्धतीने जर लिहून घेतलात आणि
माझं सांगणं तर हे राहील की तर ते लिहून झाल्याच्या नंतर सुद्धा अशा पद्धतीने नकाशा काढून नकाशामध्ये तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करा की हिमाचल प्रदेश जो आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी असलेले प्रकल्प कोणते आहेत. तर तुम्हाला संदर्भ लगेचच लक्षात येईल की हिमाचल प्रदेशमधील नदी कोणती आहे, तीच नदी पंजाबमध्ये वाहत जाते. मग हिमाचल प्रदेशमध्ये त्याच सेम नदीवरती सतलज नदीवरती भाकरा या ठिकाणी प्रकल्प, त्याच्या अंतर नागपा झाकरी हे प्रकल्प आहे. तर हे एक आयडिया येऊन जाते. जोपर्यंत मॅप आपल्या डोळ्यासमोर असत नाही तोपर्यंत आपण मी जे काही या ठिकाणी काही एक्सप्लेन करतो त्या गोष्टींचा संदर्भ लागणार नाही. ओके चला तर मग सुरुवात करू. तर सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करू जम्मू काश्मीर पासून. बघा जम्मू काश्मीर मध्ये महत्वपूर्ण असलेले तीन प्रकल्प या ठिकाणी लिहिलेले आहेत, बगलिहार, दुलहस्ती आणि सलाल. हे तीनही प्रकल्प आहेत कुठल्या, चिनाब या नदीवरती. आपल्याला चिनाब नदीच्या संदर्भात माहिती होतं, सिंधू नदीच्या या सर्व उपनद्या आहेत. सिंधू किंवा सतलज म्हणू शकतो, सतलज सुद्धा सिंधूची उपनदी आहे. तर सिंधूची प्रत्येक उपनदी ही सतलजची प्रत्येक उपनदी ही सिंधूची सुद्धा काय उपनदी असेल. त्याच्यानंतर किशनगंगा, तुलबुल आणि उडी हे तीन प्रकल्प जे आहेत ते झेलम नदीवरती आहेत. बघा ज्या प्रकल्पांच्या समोर मी नदीचं नाव लिहिलेलं नसेल, खाली काही अशा नद्या आहेत, तर ती तो प्रकल्प त्याच नदीवरती आहे हे सपोज करायला हरकत नाही. तर मी सांगत जाईन ज्या ज्या ठिकाणी काय संदर्भ येईल त्या त्या ठिकाणी. बघा बगलिहार, दुलहस्ती, सलाल हे चिनाब नदीवरले प्रकल्प आहेत जम्मू काश्मीरमध्ये स्थित असलेले, आणि किशनगंगा, तुलबुल आणि उडी हे झेलम नदीवरती असलेले प्रकल्प आहेत. तर प्रश्न अशा पद्धतीने येतो की खालीलपैकी जम्मू काश्मीरमधील नसलेली काय प्रकल्प ओळखा किंवा असलेला प्रकल्प ओळखा. तर चार पर्याय दिलेले असतील, त्याच्यामध्ये असेल तुम्हाला या ठिकाणी बगलिहार, दुलहस्ती, सलाल आणि दुसरं दिलेलं असेल नानगल. तर यापैकी तुम्हाला नानगल निवडायचं असतं कारण ते पंजाब मधलं काय प्रकल्प आहे, जम्मू काश्मीर मधलं नाही. ओके किंवा अशा पद्धतीने विचारलं असेल की चिनाब नदीवरची खालीलपैकी कोणता प्रकल्प चिनाब नदीवरती नाही, तर त्यावेळेस एक पर्याय दिलेला असेल तुम्हाला उडी, त्याच्यानंतर बगलिहार, दुलहस्ती आणि सलाल दिलेला असेल, तर तुमचं अँसर त्यावेळेस काय असेल, उडी हे असेल. ओके तर अशा पद्धतीने काय प्रकल्प आणि नदीच्या संदर्भात काय प्रश्न येऊ शकतो किंवा राज्यांच्या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. तर आपल्याला तीनही गोष्टींचा विचार करून काय करायचे, पॉईंट्स लिहून काढायचे आहेत. अगदी राज्य लिहाल, राज्य लिहिल्याच्या नंतर प्रकल्प नदी, प्रकल्प नदी, प्रकल्प नदी. तर अशा पद्धतीने तुम्ही लिहित असताना बगलिहार त्याच्यासमोर चिनाब लिहा, दुलहस्ती त्याच्यासमोर परत चिनाब लिहा, सलाल त्याच्यानंतर परत चिनाब लिहा. जोपर्यंत तुमची ही उजळणी होणार नाही तोपर्यंत गोष्टी तुमच्या काय लक्षात येणार नाहीत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारे तथ्य असणार आहेत म्हणून हे तथ्य सगळे काय पाठच करायचे असं नाही. ओके नद्या कुठल्या कुठल्या राज्याला बिलॉंग करतात हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, नदी प्रणाली चॅप्टर आपण बघितलेलं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी जास्त काय अवघड जाणार नाही. चला तर बघू या ठिकाणी. बघा या ठिकाणी चिनाब नदीवरती जेवढे काही प्रकल्प बांधण्यात आलेले होते किंवा झेलम नदीवरती जेवढे काही प्रकल्प बांधण्यात आलेले होते, तर या प्रकल्पांना तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानने नेहमी विरोध केलेला आहे. बघा या वर्षीच्यात म्हणजे 2021 जो MPSC आयोगाचा पेपर झालेला होता तर त्याच्यामध्ये असा प्रश्न होता सिंधू कराराच्या संदर्भात. सिंधू करार हा केव्हा झालेला होता, 1960 झालेला होता, आणि त्या कराराअंतर्गत कोणत्या नद्यांवरती या ठिकाणी काय हक्क पाकिस्तानचा जास्त असेल आणि कोणत्या नद्यांवरती भारताचा हक्क जास्त असेल. या ठिकाणी थोडासा मी रेफरन्स सांगेन. बघा आठवतं का तुम्हाला नदी प्रणाली सांगत असताना सिंधू नदीच्या बाबतीत ज्यावेळेस आपण चर्चा केली होती त्यावेळेसुद्धा मी हे सगळे पॉईंट क्लिअर केले होते. आणि त्याच्यानंतर आयोगाचा पेपर आला आणि त्याच्यामध्ये काय आपण जो तथ्य मी या ठिकाणी सांगितला होता, जे काही एक्सप्लेन केलं होतं सिंधू कराराच्या संदर्भात, तोच प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता. आपण माहिती तर खूप सांगितली होती, त्यातील दोनच विधानावरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे प्रश्न जेवढ्या पॉईंटवरती येतोय त्यापेक्षा अधिक पॉईंट प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी काय मी पुरवलेलं आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर ही निश्चितपणे काय चांगली गोष्ट आहे, डबल चांगली गोष्ट आहे असं म्हणता येईल आपल्याला. तर सिंधू नदी जम्मू काश्मीरमधून वाहत जाते आणि कुठं पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. तर सिंधूच्या दक्षिणेला असलेल्या नद्या अशा पद्धतीने आहेत, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. तर या सहा नद्यांपैकी सिंधू करार 1960 झालेला होता, तर त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडील ज्या नद्या आहेत तर यांच्यावरती यांच्यातील जे 80% पाण्याचा उपयोग कोण करेल, पाकिस्तान करेल, आणि 20% पाण्यावरती अधिकार कोणाचा असेल, भारताचा असेल, त्या करारामध्ये असं ठरलेलं होतं. आणि त्याच्यानंतर दक्षिणेला असलेल्या या ठिकाणी रावी, बियास आणि सतलज या तीन नद्या ज्या होत्या तर त्या नद्यांचा 80% पाण्याचा उपयोग भारत करेल आणि 20% पाण्याचा उपयोग कोण करेल, पाकिस्तान करेल, अशा पद्धतीने सांगितलं होतं. आता जिथं की आपण जम्मू काश्मीरमध्ये हे सहा प्रकल्प या ठिकाणी काय बांधण्यात आलेले आहेत, तर पाकिस्तानचं म्हणणं असं आहे की सिंधू कराराचा या ठिकाणी काय विचार भारताने केलेला नाही किंवा त्यांनी तो करार मोडलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे म्हणणं त्याचं साहजिक पण असू शकतं. बघा याचे दोन पॉईंट बनू शकतात.
एक आपण एक मागच्या पीरियड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं भारताने सुरुवात केली होती अमृत योजनेला. अमृत योजना म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये काय रिव्हर लिंकेज प्रोजेक्ट होतं. तर नदी जोड प्रकल्पानुसार आपण अशा पद्धतीने जी चिनाब नदी आहे चिनाब नदीवरती हे तीनही धरण आपण काय बांधलेले आहेत. या तीनही धरण बांधल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागच्या बॅक साईडला जो मोठा असं काय विशाल असे पाण्याची राशी तयार होते जलाशयाची निर्मिती होते. तर या जलाशयातून आपल्याला कालवे काढून तर ते दक्षिणेतील नद्यांना काय जोडता येतात म्हणजे भारतातील नद्यांकडं हे पाणी वळवता येतं. मग याचा फटका पाकिस्तानला कोणत्या पद्धतीने बसू शकतो की पाकिस्तान अगोदरच एक शुष्क असलेला प्रदेश आहे. मान्सूनचा ज्या ठिकाणी जास्त प्रभाव नाही त्या ज्या ठिकाणी काय पर्जन्य पडत नाही म्हणजे आवर्षणाची परिस्थिती नेहमी भेडसावत असते पाकिस्तानला. एक सिंधू नदी आहे आणि सिंधूच्या उपनद्या आहेत जे की पाकिस्तानसाठी वरदान ठरलेले आहेत. आणि आपण अशा पद्धतीने सिंधू नदीवरच काय हे प्रकल्प जर बांधले म्हणजे एकूण एक चिनाब आणि झेलम नदी म्हणजेच काय सिंधू नदीवरती प्रकल्प बांधलेले असतील तर मग भविष्यामध्ये ही शक्यता आहे की पाकिस्तानला पाण्यासाठी पळवणे फिरावं लागेल. ओके. आणि दुसरी गोष्ट समजा भारत आणि पाकिस्तान एका युद्धामध्ये गुंतलेले असताना आपण त्यांच्यावरती एक प्रकारचा दबाव तयार करण्यासाठी जर समजा या सहाच्या सहा प्रकल्पांचे दरवाजे एकदाच आणि पूर्णपणे जर उघडले तर अख्ख्या पाकिस्तानमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. तर या गोष्टींची भीती नेहमी राहिलेली आहे पाकिस्तानला म्हणून त्यांनी विरोध केलेला होता आणि स्वाभाविक पण होता. ओके. मात्र आपल्या देशामध्ये आपण सार्वभौम आहोत तर आपण प्रकल्प बांधू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने हे सहा प्रकल्प या ठिकाणी काय जम्मू काश्मीरमधील आहेत. वरील तीन आहेत चिनाब नदीवरती आणि खालील तीन किशनगंगा तुलबुल आणि उडी आहेत झेलममध्ये. त्याच्यानंतर सुरू नदीवरती जम्मू काश्मीरमधील एक प्रकल्प आहे निंबो बाजगो प्रकल्प. ओके. तर तथ्य काय आहे जम्मू काश्मीरमधील आणखीन एक प्रकल्प आहे कोणतं निंबो बाजगो जे की सुरू या नदीवरती आहे. बघा नेक्स्ट त्याच्यानंतर पंजाब या राज्यामध्ये असलेले प्रकल्प कोणते कोणते आहेत. नानगल प्रकल्प आहे सतलज नदीवरती. हरिके प्रकल्प म्हणजे हरिके बैराज या ठिकाणी हरिके नामक प्रकल्प आहे. सतलजला बियास नदी ज्या ठिकाणी येऊन मिळते तर त्या ठिकाणी म्हणजे सतलज नदीवरतीच हे प्रकल्प काय बांधण्यात आलेलं आहे. आणि थीन धरण आहे रावी नदीवरती जी की सतलजचीच काय एक उपनदी आहे. सतलजच्या उपनद्या आपल्याला माहिती होत्या बियास आणि रावी. चिनाब आणि झेलम सुद्धा काय सतलजच्या उपनद्या आहेत. ओके. तर सतलज नदीवरती एकूण चार प्रकल्प आपल्याला सांगता येतील. दोन पंजाब मधले आहेत कुठले कुठले नानगल आणि हरिके आणि दुसरे दोन आहेत भाकरा आणि नाथपा झाकरी. मात्र भाकरा आणि नाथपा झाकरी हे आहेत कुठं सतलज नदीवरती. मात्र कोणत्या राज्यामध्ये समावेश होतो त्यांचा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. आपण बघितलं होतं मानस सरोवर जवळ या ठिकाणी सतलज नदी उगम पावल्याच्या नंतर प्रवेश करते हिमाचल प्रदेशमध्ये आणि त्याच्यानंतर काय पंजाबमध्ये आणि पंजाबमधून ती कुठे जाते पुढं पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. तर हिमाचल प्रदेशमध्ये दोन धरणं आहेत भाकरा आणि नाथपा झाकरी आणि पंजाबमध्ये दोन धरणं आहेत नानगल आणि हरिके. मागच्या व्हिडिओमध्ये मी तथ्य सांगत असताना थोडीशी त्या ठिकाणी काही गडबड झालेली होती. मी असं सांगितलं होतं की गोविंद सागर जलाशयाची निर्मिती झालेली आहे भाकरा धरणामुळे आणि भाकरा धरण बॉर्डरवरती आहे कुणाच्या पश्चिम हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या. तर धरण आहे पंजाबमध्ये आणि जलाशयाची निर्मिती झाली आहे कुठं हिमाचल प्रदेशमध्ये असं सांगितलं होतं. तर तथ्य नंतर मी चेक केलं कमेंटमध्ये मला विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगितलं सर हे तथ्य बरोबर आहे का. तर चेक केल्याच्यानंतर लक्षात आलं. तर अशा पद्धतीने कधी कधी एखादा 0.1% आपण म्हणू शकतो पण मी दुरुस्त केलेलं आहे त्याला या ठिकाणी. तर भाकरा हे धरण कुठं आहे हिमाचल प्रदेशमध्येच आहे. पंजाबमध्ये धरण कोणतं आहे नानगल आहे. आणि गोविंदसागर जलाशय सुद्धा कुठं आहे हिमाचल प्रदेशमध्येच आहे. नेक्स्ट हरिके बैराज या ठिकाणी काय सतलज आणि बियास नदीवरती हरिके हे धरण बांधण्यात आलेलं आहे. आणि आपण जो काही इंदिरा गांधी कालवा बघितलेला होता जो की पश्चिमी राजस्थानपर्यंत काय आलेला होता राजस्थानमधील काय आवर्षणाने प्रभावित असलेले चार महत्त्वपूर्ण जिल्हे होते गंगानगर होता बारमेर होता जैसलमेर होतं तर असे जे महत्त्वपूर्ण जिल्हे होते तर त्यांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या कालव्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि ती कोणत्या धरणातून हरिके या धरणातूनच काय तो कालवा आणण्यात आलेला आहे राजस्थानपर्यंत. नंतर त्याच्यानंतरचं अगदी एवढं जास्त महत्त्वाचं नाही मात्र रावी नदीवरती असलेलं एकमेव धरण कोणतं आहे थीन धरण आहे. ओके. तर असेच महत्त्वपूर्ण आपण प्रकल्पांच्या संदर्भात या ठिकाणी काय बघतोय जे प्रकल्प चर्चेत राहिलेले आहेत वादग्रस्त राहिलेले आहेत किंवा ज्यांच्यावरती काय रिपीट क्वेश्चन आलेले आहेत मागील प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे PYQ आहेत ते बघितल्याच्या नंतर हा सगळा डेटा या ठिकाणी काय कलेक्ट केलेला आहे. तर यांची ऑथेंटिसिटी काय मी 100% देऊ शकतो. बघा पुढचं गुजरातमध्ये या ठिकाणी
उकाई आणि काकरापारा हे दोन धरण तापी नदीवरती आहेत गुजरातमध्ये असलेले. त्याच्यानंतर साबरमती साबरमती नदीवरती आहे, मही प्रकल्प मही नदीवरती आहे. पण बघितलं होतं या ठिकाणी काय अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या होत्या कुठल्या कुठल्या, तापी आणि साबरमती मही. ओके, तर या नद्यांवरती अनुक्रमे उकाई काकरापारा तापी नदीवरती, साबरमती साबरमती नदीवरती, मही प्रकल्प मही नदीवरती आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण गुजरातमधला प्रकल्प होता कोणता, सरदार सरोवर प्रकल्प. तर चार राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. कुठल्या कुठल्या चार राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे हे मला सांगायचं आहे. तर लाभान्वित होणारे सुद्धा राज्य चार आहेत आणि याचं प्रकल्प संयुक्तरित्या राबवलेले सुद्धा राज्य किती आहेत, चार आहेत. तर ते चार राज्य कोणते कोणते आहेत हे सांगायचं आहे. तर सरदार सरोवर कोणत्या नदीवरती आहे, नर्मदा नदीवरती आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाकरा धरण आहे, नाथपा झाकरी धरण आहे कुठं, सतलज या नदीवरती. त्याच्यानंतर पोग हे धरण आहे बियास नदीवरती आणि चमेरा प्रकल्प असेल किंवा धरण असेल आहे कुठल्या, रावी नदीवरती. तर हिमाचल प्रदेशमधील हे काय धरणं आहेत, प्रकल्प आहेत. त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये आहे काय, तिहरी प्रकल्प आणि टनकपूर प्रकल्प. तिहरी प्रकल्प आहे भागीरथी आणि भिलांगना नद्या ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्या ठिकाणी. आणि स्पष्टपणे जर सांगायचं झालं तर कुठल्या एका नदीवरती हा प्रकल्प आहे म्हणल्यास तुमचं उत्तर असेल काय, भागीरथी नदी. भिलांगना नदी त्या ठिकाणी येऊन त्याला मिळते, ती उपनदी आहे भागीरथीची. त्याच्यानंतर टणकपूर हे जे आहे तर ते शारदा नदीवरती आहे. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमधील या ठिकाणी महत्त्वपूर्ण पॉईंट, मी मागच्या पिरियडमध्ये एक तथ्य सांगितलं होतं कोणतं, की हा जो भाकरा प्रकल्प आहे तर हा भाकरा प्रकल्प भारतातील सर्वात उंच गुरुत्वीय प्रकल्प आहे म्हणून सांगितलं होतं, गुरुत्वीय धरण आहे असं सांगितलं होतं, ज्याची की उंची किती होती, 226 मीटर एवढी सांगितलेली होती. भाकरा जे आहे ते सर्वात उंच गुरुत्वीय धरण आहे. मात्र सर्वात उंच धरण असं जर विचारलेलं असेल तर ते आहे कोणतं, उत्तराखंडमधील तिहरी धरण ज्याची की उंची किती आहे, 261 मीटर एवढी आहे. तर हे दोन्ही तथ्य लक्षात ठेवायचे. मागच्या पिरियडमध्ये एक कव्हर केलं होतं, एक राहिलं होतं, ते आजच्या पिरियडमध्ये आपण काय कम्प्लीट केलेलं आहे. सर्वात उंच कोणतं असेल, तिहरी असेल जे की उत्तराखंडमध्ये आहे, आणि सर्वात उंच काय गुरुत्वीय धरण कोणतं असेल तर कुठलं, भाकरा आहे जे की सतलज नदीवरती आहे. तर नेक्स्ट, उत्तर प्रदेशमध्ये माता टिला आणि लक्ष्मीबाई हे दोन प्रकल्प आहेत. बघा, माता टिला आणि लक्ष्मीबाई हे दोनही प्रकल्प झासीमध्ये असलेली जी बेटवा नदी आहे, तर या बेटवा नदीवरती असलेले हे दोन्ही प्रकल्प आहेत. याच्या पलीकडे दुसरं तथ्य लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. यूपीमधील आणखीन एक आहे रिहंद. रिहंद ही कशाची, शोणची उपनदी होती. शोण ही अमरकंटक येथून उगम पावते आणि गंगा नदीला जाऊन मिळते. शोणची एक उपनदी रिहंद आहे आणि रिहंदवरती असलेला प्रकल्प कोणता आहे, रिहंद प्रकल्प रिहंद नदीवरतीच आहे. तर ज्याच्या समोर नाव लिहिलेलं नाही तर तो प्रकल्प काय, त्याच नदीवरती आहे हे मानून चला. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे नेपाळमध्ये पंचेश्वर नावाचा प्रकल्प. बघा, भारतामध्ये म्हणजे काय, उत्तर भारतीय मैदानामध्ये नेहमी येणारे जे पूर आहेत तर ते नेपाळमधून वाहून येणाऱ्या ज्या नद्या आहेत तर त्यांच्यामुळे काय नेहमी पूर येत असतात. म्हणून जे असे काही महत्त्वपूर्ण नद्या नेपाळमधील असतील ज्यांच्यामुळे भारतामध्ये नेहमी पूर आलेला आहे, तर त्याच्यावरती या ठिकाणी एक उपाययोजना म्हणून भारताने सहायता केलेली आहे. म्हणजे नेपाळ आणि भारत यांनी संयुक्तरित्या या प्रकल्पाची निर्मिती केलेली आहे म्हणून आपण आपल्या नोट्समध्ये याला ॲड केलेलं आहे. तर कोणतं प्रकल्प आहे, पंचेश्वर प्रकल्प आहे. तर याच प्रकारे भूटानमध्ये सुद्धा काही प्रकल्प आहेत, कुठले कुठले, चुक्खा ताला आणि संकोश हे तीन प्रकल्प एकाच नदीवरती बांधण्यात आलेले आहेत, कुठल्या, वांगजू नदीवरती. आणि या तीनही प्रकल्पांसाठी भारताने तांत्रिक आणि अर्थ अशा दोनही प्रकारचं काय सहाय्य केलेलं आहे. म्हणजे हे तीन प्रकल्प भूटानमधले जे की संयुक्त प्रकल्प आहेत भूटान आणि भारताचे, आणि भारत आणि नेपाळचा संयुक्त प्रकल्प कोणता आहे, पंचेश्वर प्रकल्प आहे या ठिकाणी. ओके, बघा, अशीही काही तथ्य आहेत जे की या ठिकाणी काही जागा नसल्यामुळे काय बोर्डवरती सगळं लिहिणं शक्य झालेलं नाही, तर काही तथ्य आहेत जे मी तोंडी सांगण्याचा प्रयत्न करेन, ते सुद्धा तुमच्या नोट्समध्ये काय करा, नोट डाऊन करा. तर नेक्स्ट आहे आसाममधील एक प्रकल्प आहे उमियाम. हा प्रकल्प आसाममधला हा सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि एकमेव प्रकल्प आहे, कुठला, उमियाम. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बिहारमध्ये असलेले या ठिकाणी काय दोन प्रकल्प आहेत, या ठिकाणी काही जागा नसल्यामुळे मी लिहिलेलं नाही. तर गंडक नदीवरती गंडक प्रकल्प आहे बिहारमध्ये, कोसी नदीवरती कोसी प्रकल्प आहे बिहारमध्ये. तर गंडक आणि कोसीमुळे बिहारमध्ये काय नेहमी पूर येतात. तर या पुरापासून काय बिहारचं संरक्षण करण्यासाठी, एकूणच आपण असं बघितलेलं होतं कोसी या नदीला काय म्हणलं जातं, बिहारचे दुःखाश्रू म्हणलं जातं. तर कोसी नदीवरती प्रकल्प बांधण्यात आला, जलाशयाची निर्मिती झाली, तरी सुद्धा बिहारमध्ये पूर येणं अजून सुद्धा थांबलेलं नाही. म्हणजे बिहार हे राज्य, या राज्यामधील हे दोन प्रकल्प आहेत. त्याच्यानंतर बघा, आपण सगळ्यात महत्त्वाचं
झारखंडच्या पठारावरून उगम पावणारी एक नदी बघितली होती, हुगळीची सहायक नदी उपनदी, कोणती होती? दामोदर नदी होती. तर दामोदर नदीवरती खूप सारे प्रकल्पांची निर्मिती करण्यात आलेली होती. ओके, दामोदरला पश्चिम बंगालचे काय दुःखाश्रू म्हणलं जातं. तर दामोदर खोरे प्रकल्प याची स्थापना जी आहे झारखंड आणि पश्चिम बंगाल यांनी केलेली होती. तर त्या अंतर्गत मैथान, तिलैया, पंचेत हिल अशा प्रकल्पांची निर्मिती करण्यात आलेली. यापैकी मैथान तिलैया हे झारखंडमध्ये स्थित आहेत आणि पंचेत हिल कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे. तर एवढे तथ्य काय लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट, कर्नाटकमध्ये एक धबधबा आहे, कोणता? जोग. जोग हा धबधबा कोणत्या नदीवरती आहे? शरावती नदीवरती आहे. तर जोग धबधबा असेल किंवा जोग प्रकल्प असेल यालाच काय महात्मा गांधी धबधबा किंवा महात्मा गांधी प्रकल्प असं सुद्धा म्हणतात. तर हा जोग महात्मा गांधी प्रकल्प शरावती नदीवरती कर्नाटकमध्ये आहे. लिंगणमक्की हा जो प्रकल्प आहे तो आहे शरावती नदीवरती. त्याच्यानंतर शिवसमुद्र प्रकल्प आहे कावेरी नदीवरती. त्याच्यानंतर दिलेले महत्त्वपूर्ण चार प्रकल्प आहेत, घटप्रभा, मलप्रभा, भद्रा आणि कालिंदा. घटप्रभा, मलप्रभा, भद्रा आणि कालिंदा हे अनुक्रमे त्या त्याच नद्यांवरती आहेत. नद्यांची नावं सुद्धा तीच आहेत. घटप्रभा नदी आपण ज्यावेळेस नदी प्रणाली बघितलं होतं त्याच्यामध्ये काय हे सर्व तथ्य मी सांगितले होते. घटप्रभा प्रकल्प घटप्रभा नदीवरती, मलप्रभा मलप्रभा नदीवरती, भद्रा भद्रा नदीवरती आणि कालिंदी कालिंदी नदीवरती असलेले हे प्रकल्प आहेत. तर कर्नाटकमध्ये आहेत एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे केरळमध्ये असलेले प्रकल्प. बघा, एक प्रकल्प आहे कोणता? पेरियार किंवा त्यालाच इडुक्की प्रकल्प असं सुद्धा म्हणतात. केरळमधील सर्वात महत्त्वपूर्ण नदी पेरियार या नदीवरती हा प्रकल्प आहे. जर नाव दिलेलं असेल पेरियार प्रकल्प तर पेरियार नदी ओळखता येणं साहजिक आहे आणि केरळमध्ये स्थित आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. नाव जर इडुक्की दिलं असेल तर लक्षात ठेवा पेरियार प्रकल्पाचंच दुसरं नाव काय आहे? इडुक्की आहे. तर आणखीन एक प्रकल्प आहे केरळमधलं, या ठिकाणी लिहायचं राहिलेलं आहे. तर कोणता आहे? शबरीगिरी. तर शबरीगिरी हे पंबा नदीवरती असलेलं प्रकल्प आहे. पंबा नदी आपण बघितली होती केरळमधली. तर या पंबा नदीवरचं महत्त्वपूर्ण प्रकल्प कोणता आहे? शबरीगिरी. तर केरळ झाल्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये नागार्जुन सागर प्रकल्प, श्रीशैलम प्रकल्प, अलमट्टी प्रकल्प हे तीनही प्रकल्प आहेत कोणत्या? कृष्णा नदीवरती. आंध्र प्रदेशची सर्वात महत्त्वपूर्ण नदी नागार्जुन सागर प्रकल्प कृष्णा नदीवरती, श्रीशैलम प्रकल्प कृष्णा नदीवरती, अलमट्टी प्रकल्प कृष्णा नदीवरती. त्यानंतर पोचंपाद प्रकल्प आहे गोदावरी नदीवरती आणि त्याच्यानंतर आणखीन एक प्रकल्प आहे निजाम सागर. तर निजाम सागर हे प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे हे सांगायचं आहे. आजचा तुमचा क्वेश्चन लिहायचं राहून गेलेलं या ठिकाणी. तर हा तुमचा क्वेश्चन असेल याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये करा. तर तमिळनाडूमध्ये असलेलं परांबिकुलम अलियार हे जे प्रकल्प आहे ते परांबिकुलम याच नदीवरती आहे. मेंटोर प्रकल्प आहे कावेरी नदीवरती आणि उटीजवळ एक क्षेत्र आहे पायकरा. तर पायकरा क्षेत्राजवळच पायकरा नावाची काय नदी वाहते. तर त्याच नदीवरती पायकरा हे प्रकल्प काय करण्यात आलेलं आहे? बांधण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर पापनाशम या नदीवरती पापनाशम हे प्रकल्प आहे. बघा, दक्षिण भारतातील नावं असतील स्थळांना दिलेली, व्यक्तींना दिलेली, अगदी असं वाटतं की संस्कृतीला त्या लोकांनी अजूनसुद्धा सोडलेलं नाही, आपला धर्म त्यांनी अजूनसुद्धा सोडलेलं नाही. म्हणजे संस्कृती, धर्म, भाषा या गोष्टींचं त्यांनी काय केलेलं आहे? जतन केलेलं आहे, संवर्धन केलेलं आहे दक्षिण भारतामध्ये. मात्र उत्तर भारतामध्ये अगदी विरोधाभास दिसतो. या ठिकाणी काय मॉडर्न इंडिया, मॉडर्न इंडिया किंवा मॉडर्न समाज ज्याला म्हणतो, आधुनिक समाज ज्याला म्हणतो आपण काय, त्याची व्याख्या चुकीची केलेली आहे भारतीयांनी, म्हणजे उत्तर भारतीय लोकांनी. दक्षिण भारतामध्ये बघा, आज एक लग्न सोहळा जरी तुम्ही बघितला तर तिथली वधू जी असते तर एवढे आभूषण आणि अलंकार तिच्या अंगावरती असतात, म्हणजे चक्क वधू उजळून निघते की काय सोन्याने असं वाटतं आपल्याला. मात्र आता ही या ठिकाणी आधुनिक समाजामध्ये काय पडलेली रीत नाही हे, तर हे पूर्वापार चालत आलेलं आहे. तर दक्षिण भारतामधील जे लग्न सोहळे होतात तर त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने काय अलंकार जे आहेत ते परिधान केले जातात. मात्र उत्तर भारतामध्ये सुद्धा काही संस्कृती होत्या, मात्र त्या संस्कृतींमध्ये काय बदल होत असताना आपल्याला काय दिसतात, कोणत्या पद्धतीने काय संगीत कार्यक्रम घेतले जातात, संगीत कार्यक्रम कोणत्या पद्धतीने बदललेले आहेत, किंवा त्यांची जागा आता काय डीजेने घेतलेली असेल. तर अशा पद्धतीने थोडी बहुत इंग्लिश आपल्याला यायला लागली, आपल्या अंगावरचा पेहराव बदलला तर आपण स्वतःला काय मॉडर्न समजायला लागतो. तर ही मॉडर्नायझेशनची डेफिनेशन निश्चितपणे नाही. बघा, याची स्पष्टता देणारे काय खूप सारे किस्से आहेत. ओके, म्हणजे असं स्पष्ट वक्त खूप मोठं वक्तव्य असेल, मात्र मी काय म्हणजे बिलकुल या ठिकाणी काय न म्हणजे
अगदी स्पष्टपणे मी सांगू शकेन तुम्हाला की उत्तर भारतामधील जी संस्कृती होती तर त्या संस्कृतीचा हळूहळू लोप होत चाललेला आहे, मात्र दक्षिण भारतामध्ये अजून सुद्धा ती संस्कृती जपली गेलेली आहे, तो धर्म अजून सुद्धा जपला गेलेला असेल, तो हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल। तर या ठिकाणी बघा, तर समजा या ठिकाणी गंगा नदी आहे उत्तर भारतामध्ये, तर गंगेला या ठिकाणी काय देवी मानतो आपण, गंगेला या ठिकाणी काय पवित्र मानतो, मात्र किंचित सुद्धा लाज वाटत नाही ज्यावेळेस काय गंगा नदीमध्ये काय घाण करत असताना कचरा टाकत असताना त्या ठिकाणी आपल्याला, तर पवित्र आपण खरंच मानतो का, फक्त त्याला नाव लेबल दिलेलं आहे गंगा ही पवित्र आहे। बघा, दक्षिण भारतातील गंगा म्हणून कावेरीला ओळखतात, वृद्ध गंगा म्हणून गोदावरीला ओळखतात, मात्र या सर्व नद्यांमध्ये कावेरी नदी ही सर्वात स्वच्छ आहे। दक्षिण भारतातील लोक जर खरंच कावेरीला गंगा मानत असतील, पवित्र मानत असतील, त्याची पूजा करत असतील, तर त्याला स्वच्छसुद्धा ठेवणं ते त्यांचं नैतिक कर्तव्य समजतात। आणि याच्यावरून हे स्पष्ट होतं, ज्या ठिकाणी काय स्वच्छता नसेल त्या ठिकाणी पूजा होणं अशक्य आहे, आणि ज्या ठिकाणी पूजा होणं अशक्य आहे तर त्याला पवित्र मानणंसुद्धा अशक्य आहे। तर ते जे मानतात त्याला ते जगतात लोक। तर हे उत्तर भारतामध्ये हे जे होतं ते भूतकाळामध्ये होतं, तर याचा हळूहळू काय लोप होत गेलेला आहे असं दिसतं आपल्याला। बरेच असे घटनाक्रम दिसतात की आहे ना, स्वातंत्र्याच्या नंतर कोणत्या कोणत्या प्रकारे काय बदल झालेले आहेत उत्तर भारतामध्ये, मात्र दक्षिण भारत अजूनसुद्धा आहे त्या पद्धतीने काय स्वतःला सजवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मी इंग्लिशच्या बाबतीत म्हणलं, उत्तर भारतामध्ये जेवढी इंग्लिश येते ना त्याच्यापेक्षा जास्त इंग्लिश तर काय दक्षिण भारतामध्ये बोलली जाते, आणि त्यांना तेवढ्याच फ्लुएंटली ती येते सुद्धा। ओके, तर आपण जे स्वतःला मॉडर्न म्हणून घेतो आपण तर म्हणू शकणार नाही आपण ना उत्तर भारतामध्ये आहोत आपण ना दक्षिण भारतामध्ये आहोत, आपण आहोत कुठं मध्यभागी आहोत महाराष्ट्रातील लोक। तर आपण एक प्रकारे काय एक चांगला काय सुवर्णमध्ये साधून आहोत असं म्हणायला हरकत नाही, कारण वी ऑल बिलॉंग्स टू महाराष्ट्र। ओके, तर महाराष्ट्रामध्ये संस्कृती आहे, मॉडर्नायझेशन आहे, सगळं आहे, धर्म आहे, तर वारकरी संप्रदाय आहे, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी काय सांभाळलेल्या आहेत। नेक्स्ट, त्याच्यानंतर तमिळनाडूमधील नद्या झाल्या, त्याच्यानंतर काय कर्नाटकमधील झालेले आहेत, त्याच्यानंतर दामोदर ओरिसामध्ये, हां ओरिसामधील एक नदी राहिली होती, ओरिसामध्ये एक महत्त्वपूर्ण नदी आहे कोणती, महानदी। एक तथ्य सांगायचं राहिलं होतं, तर महानदीवरती हिराकुड हा प्रकल्प किंवा हिराकुंड हा प्रकल्प बांधण्यात आलेला होता, तर त्याची लांबी भारतातील सर्वात मोठा प्रकल्प मी सांगितलेला होता, ज्याची की लांबी सांगितलं होतं 4801 मीटर आहे। तर हे जे काय मेन डॅम आहे, मुख्य जो धरण आहे, तर त्याची लांबी आहे किती 4801 मीटर, जवळपास 5 किलोमीटर म्हणता येईल, मात्र संपूर्ण धरणाची जर लांबी आपण बघितली तर ती किती आहे 25 किलोमीटर इतकी आहे संपूर्ण धरणाची लांबी। धरण जे बांधण्यात आलेलं आहे महानदीवरती ओरिसामध्ये, संपूर्ण लांबी 25 किलोमीटर, आणि मुख्य जो धरण आहे ज्या ठिकाणी दरवाजे असतात तर त्याची लांबी आहे 4801 मीटर। ओके, तर त्याच्यानंतर बघायचं होतं आपल्याला, हां तर या ठिकाणी बघा मध्य प्रदेशमधील काही प्रकल्प दिले, तर तवा प्रकल्प आहे तवा नदीवरती, बाणसागर प्रकल्प आहे सोन नदीवरती, आणि गांधीसागर प्रकल्प आहे चंबळ नदीवरती। चंबळ नदीवरती 3 महत्त्वपूर्ण प्रकल्प बघितले होते। चंबळ नदी ही या ठिकाणी मालवा पठारावरून उगम पावते, मध्य प्रदेशमधून प्रवाहित होते, राजस्थानमध्ये जाते, राजस्थानमधून ती कुठं पुढं यमुना नदीला जाऊन मिळते। तर त्याच्यावरती 3 प्रकल्प होते, कुठले कुठले, जवाहर सागर, राणा प्रताप सागर आणि गांधीसागर प्रकल्प। आता गांधीसागर प्रकल्प तर आहे चंबळ नदीवरचा कुठं मध्य प्रदेशमध्ये, तर हीच चंबळ नदी ज्या वेळेस कुठं राजस्थानमध्ये प्रवेश करते तर त्या ठिकाणी दोन प्रकल्प बांधलेले आहेत, एक आहे जवाहर सागर आणि दुसरं राणा प्रताप सागर, हे दोन्ही प्रकल्प कुठं आहेत राजस्थानमध्ये आहेत, आणि तिन्ही प्रकल्प जवाहर सागर, राणा प्रताप सागर आणि गांधीसागर चंबळ नदीवरती आहेत। क्वेश्चन, हे तथ्य तुम्हाला समजले की प्रश्न कसाही विचारू द्या तुम्ही ॲन्सर करू शकता, जर तथ्य समजलेला नसेल या ठिकाणी कोणत्या पद्धतीने रचना आहे, नदीचा प्रवाह कसा आहे, कोणत्या कोणत्या राज्यातून प्रवाहित होते, हे जर माहिती असेल, एक कोर इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असेल, तर निश्चितपणे तुम्ही ॲन्सर देऊ शकता ऑप्शन्स एलिमिनेट करून। नेक्स्ट बघा, ओंकारेश्वर आणि इंदिरासागर हे दोन प्रकल्प आहेत कोणत्या नदीवरती, नर्मदा नदीवरती। नर्मदा नदी मध्य प्रदेशमधून प्रवाहित होते, महाराष्ट्रात जाते, मग गुजरातमध्ये जाते, मग गुजरातमधून ती अरबी समुद्राला येऊन मिळते। तर मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीवरती ओंकारेश्वर आणि इंदिरासागर हे दोन प्रकल्प आहेत, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये बघा, गुजरातमध्ये आपण बघितलं होतं सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे, नर्मदा, याच नर्मदा नदीवरती गुजरातमध्ये आल्याच्यानंतर अगदी महत्त्वपूर्ण असं काय सरदार सरोवर प्रकल्प आहे। महाराष्ट्रातील आहे जायकवाडी, या ठिकाणी गोदावरी नदीवरती असलेलं
कोयना प्रकल्प आहे कोयना नदीवरती, पूर्णा प्रकल्प आहे पूर्णा नदीवरती आणि भीमा प्रकल्प आहे भीमा नदीवरती। तर असे सर्व महत्त्वपूर्ण प्रकल्प या ठिकाणी आपण काय बघितलेले आहेत। एक प्रकल्प राहिला या ठिकाणी काय, सिक्कीम मध्ये एक प्रकल्प आहे कोणता, रानगीट प्रकल्प। कोणता प्रकल्प आहे, रानगीट प्रकल्प। तर आय थिंक कुठलाही महत्त्वपूर्ण प्रकल्प आपण यापैकी काय शिल्लक ठेवलेला नाही, सर्वच्या सर्व प्रकल्प या ठिकाणी काय आपण कंप्लीट केलेले आहेत। तर आता मी अगदी या ठिकाणी काय म्हणू शकतो की भारतीय बहुउद्देशीय प्रकल्प, भारतीय धरणे जे होते काय डॅम्स ऑफ इंडिया आपण या ठिकाणी काय कंप्लीट केलेलं आहे। तीन विस्तृत असे व्हिडिओ याच्यावरती आपण केलेले आहेत। आय होप तुम्हाला काही नक्की याची मदत होईल, तुमचा अभ्यास व्यवस्थित होत असेल। फक्त एवढं काम करा की सर्वांनी ज्यावेळेस व्हिडिओ तुम्ही बंद करत असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, आणि तुमच्या प्रिय मित्र मैत्रिणी जे कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत काय हा व्हिडिओ पोहोचवा। तर जर हे जर कार्य केलं तर तुमचा अभ्यास निश्चितपणे चांगला होईल अशी आशा करतो। नंतर या ठिकाणी बघा, इंडियन डॅम्स तर या ठिकाणी काय संपलेले आहेत। धरणांच्या संदर्भात आपण अध्ययन केलं, जलाशयांच्या संदर्भात केलं, मात्र जल आणखीन संपलेलं नाही। तर पाणी आणखीन उद्याच्या पिढीमध्ये सुद्धा राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण भारतातील सिंचन व्यवस्था बघणार आहोत, जलसिंचन जे होणार आहे भारतातील। तर उत्तर भारतामध्ये कोणत्या प्रकारे काय विहिरींचा विकास झालेला आहे, दक्षिण भारतामध्ये कोणत्या प्रकारे काय तलावांचा विकास झालेला आहे, तर याच्याबद्दल अध्ययन करायचं आहे। बघा भौगोलिक या ठिकाणी काय रचना अशा प्रकारची आहे की जी की कारणीभूत ठरते किंवा मर्यादा आणते उत्तर भारतामध्ये काय कूपनलिका असतील किंवा विहिरी असतील यांचाच विकास होण्यासाठी, आणि दक्षिण भारतामध्ये काय तलावांचा विकास होण्यासाठी। बघा उत्तर भारतातील जी जमीन आहे हिमालयाला सोडल्याच्या नंतर, हिमालयाच्या दक्षिणेचा विचार करतो आपण, उत्तर भारतीय विशाल मैदानी जो प्रदेश होता, तर या ठिकाणी जी माती आहे तर ती गाळाची मृदा होती। तर ही जी गाळाची मृदा आहे तर या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात काय उपलब्ध आहे, जमीन खोदलं की लगेचच काय पाण्याचे झरे लागतात विहिरीला काय पाणी, आणि त्याच्यावरती पंपसेट बसून त्या पाण्याचा वापर केला जातो, मग धुण्यासाठी असेल, वापरण्यासाठी असेल, घरकामासाठी असेल, जलविद्युत निर्मिती करण्यासाठी असेल, धरणांसाठी असेल किंवा शेतीसाठी असेल, खूप मोठ्या प्रमाणात काय या पाण्याचा उपयोग केला जातो। मात्र दक्षिण भारतामध्ये म्हणजे हे जे काय मालवा पठार, त्याच्यानंतर काय बुंदेलखंड पठार, बागेलखंड पठार, छोटा नागपूरचं पठार, मेवाड पठार, हे जे बघितले होते, इथून भारतीय द्वीपकल्पाला जी सुरुवात होते। भारतीय द्वीपकल्प हा काय खडकाळ जमीन आहे, तर खडक आहे टणक, तर त्या ठिकाणी आपल्याला काय खुदाई करता येत नाही, किंवा तर त्या जमिनीमध्ये किंवा त्या मातीमध्ये बघा गाळाची जी माती असते गाळाच्या मातीमध्ये काय पाणी साठून राहतं त्याच्या शिरांमध्ये, आणि तिथूनच आपल्याला काय पाण्याचा पुरवठा होतो। मात्र जी दख्खनची ही जी भूमी आहे, हा जो पठारी प्रदेश आहे, तर या ठिकाणी पाण्याचे साठे जमिनीमध्ये आढळत नाहीत। ओके, तर आढळत नसल्याच्या कारणानं त्या ठिकाणी काय विहिरींचा जास्त उपयोग केलेला नाही। अपवादात्मक काही ठिकाणी काय विहिरी आहेत, मात्र जसं जसं आपण दक्षिणेला जातो, आंध्र प्रदेश, तेलंगणा स्टेट, तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्राचा दक्षिणेकडील भाग, कर्नाटकमध्ये, तर त्या ठिकाणी विहिरींचा जास्त उपयोग केला जात नाही, कारण विहिरींना पाणी येतच नाही त्या ठिकाणी। तर त्या ठिकाणी कृषी सिंचनासाठी तलावांचा उपयोग करण्यात आलेला आहे। काय भौगोलिक रचनाच अशी आहे की निसर्गाने त्या ठिकाणी सुंदर अशा तलावांची निर्मिती केलेली आहे। आपण तलावांचा राज्य म्हणून या ठिकाणी काही राज्यांना ओळखणार आहोत, तर ते भारतीय जलसिंचनामध्ये आपण बघणार आहोत। तर जल आणखीन संपलेलं नाही, भारतीय जलसिंचन ज्यावेळेस बघू तर त्यावेळेस पाण्याचा विषय पूर्णपणे संपेल आणि मग मोकळा श्वास घेऊ शकतो। त्याच्यानंतर भारतातील जी कृषी आहे, भारतामध्ये कोणते पिके घेतली जातात, नगदी असेल, रब्बी असेल, खरीप पिके असतील, त्याच्यानंतर तर कोणतं राज्य कोणत्या पिकाच्या संदर्भात अग्रेसर आहे, फळ कोणते घेतले जातात, रस्ते, महामार्ग, तर काही म्हणजे खूप महत्त्वाचे नाहीत मात्र महत्त्वाचे आहेत असं म्हणता येईल। तर असे लास्ट बट नॉट लिस्ट असं म्हणता येईल, तर असे चॅप्टर्स काही राहिले तर ते लगेचच येत्या काही दिवसांमध्ये असं आपण कंप्लीट करू। तर तोपर्यंत मी या ठिकाणी काही निरोप घेतो, पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये भेटू, धन्यवाद।